आपण वेषांतर करून दिल्लीला गेल्याच्या बातम्या साफ खोट्या असल्याचा दावा अजित पवारांनी केलाय आणि यावरून सुप्रिया सुळेंनी त्यांना थेट राजकीय संन्यासाचा इशारा देखील दिलाय. पाहूयात. वेषांतर करून दिल्लीला गेल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, नाहीतर आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा असं आव्हान अजित पवारांनी विरोधकांना दिले. भाजपसोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी अजित पवार वेषांतर करून दिल्लीला जात होते अशी बातमी अजित पवारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमधून आली होती. ते वृत्त अजित पवारांनी फेटाळले. त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. नुसते वेश पालटून आले नाही तर बनावट नावाने आले, वेगळी वेगळी नावं आहेत. ते सगळे बोर्डिंग त्यांचे जप्त करावे झाले. कोणी म्हणतात ते ए पी अनंतराव या नावाने आले, ए पी अनंतराव. कोणी म्हणतात ए पवार या नावाने आले सातत्यानं. विमानतळाची सुरक्षा ही किती खोकली आहे की कोणताही माणूस बनावट नावानं आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्लीसारख्या राजधानीतल्या विमानतळावर घुसू शकतो. सकाळचा 9 भोंगा लागतो. त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं, अरे काय केलं त्या संदर्भामध्ये, कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं. मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, मला समाज ओळखतो. म्हणलं मी शर्ट लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं. साफ चुकीचं आहे. मात्र या औपचारिक गप्पांना अप्रत्यक्ष दुजोरा खुद्द अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच दिला होता. ज्या दिवशी अजित पवारांच्या वेषांतराचं वृत्त प्रसिद्ध झालं त्याच दिवशी हा प्रश्न सुनील तटकरेंना विचारण्यात आला. त्यावर तटकरेंनी काय उत्तर दिलं होतं ते ऐका. दिल्लीच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्यामध्ये कुठेतरी असे देखील चर्चा रंगल्या की जेव्हा आपला गट भाजप महायुतीसोबत जाणार होता तेव्हा 10 बैठका झाल्या, अजितदादा मास्क लावून द्यायचे वगैरे असे त्यांनी अनेक गप्पा ज्या आहेत त्या तिथे त्यांना. दिल्लीतल्या पत्रकार मित्रांनी मला विनंती केली की दादांच्या जवळ त्यांची भेट आहे घेणं, त्यांची इच्छा व्यक्त केली, अनौपचारिक चर्चा व्हावी. किमान एक तास माझ्या विनंतीनुसार दादांनी मान्यता दिली. एक तासभर गप्पा झाल्या, खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या. त्याच्यामध्ये जे दादांच्या मोकळेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललं. ते आज मला असं वाटतं अनौपचारिक चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतो आहे. बरं आहे. ते काल ज्या पत्रकार मित्रांच्या बोलले दादा त्यांच्याकडनं याच्याबद्दलची तुम्ही जास्ती माहिती घ्या. ते पूर्णपणे फेक नॅरेटिव सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यामुळे त्या मधल्या काळात दादांत फुट. पत्रकार मित्रांनो, मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम आणि खुशाल काही पण बडबडतात, कोण भाऊरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे जे काही करतायत त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही. तुर्तास त्या वृत्तानुसार अजित पवार चार्टर्ड प्लेन ऐवजी सामान्य विमानानं दिल्लीत जायचे. प्रवासावेळी वेषांतर आणि नावात बदलही केलेला असायचा. मध्यरात्री दिल्लीला पोहोचून पहाट उजाडण्याआधी महाराष्ट्रात परतायचे अशा गोष्टी समोर आल्या होत्या. त्यावर विरोधकांनी नाव बदलून विमान प्रवासामुळे सुरक्षेवर प्रश्न उभे केले होते. त्याच मुद्द्यांवर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिले. इन दिल्ली अँड बॉम्बे सर बहुत चिंता के विषय है. There is a passenger who claims, it came in the newspaper, so I am just bringing that to your notice, ki aadmi ne naam badli karke travel kiya. To agar technology mein aise koi bhi ja sakta hai, so is there checks and balances? People cannot, so the Aadhaar card is critical for identification, or how will you identify your passenger? So does the name has to match the iCard? What is the technology available or is it a face identity? Complete clarity because it's a very alarming national security issue which has happened at Delhi and Bombay. Thank you. And is it a criminal offense if you don't travel with the right name? Sir, हे सिद्ध झालं तर मी राजघाटात निवृत्त होईल. नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंट पासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे.
माझे आव्हान आहे ना, संसदेला आव्हान आहे, ते पाहावं, तपासावं, आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल, खरं नसेल त्यांनी राजकारणात संदेश घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.